भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे अपक्ष निवडणूक लढणार आहेत. दिंडोरी मतदारसंघातनं ते मैदानात उतरतील. हरिश्चंद्र चव्हाणांचा शरद पवार गटाकडनं उमेदवारीसाठी प्रयत्न पाहायला मिळाला होता, मात्र पवार गटाकडनं भास्कर भगरेंना उमेदवारी जाहीर झाली. तर 2019 चव्हाणांना डावलून भारती पवार यांना भाजपने उमेदवारी दिली होती आणि आता पुन्हा एकदा ते हरिश्चंद्र चव्हाण हे इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे अपक्ष लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.